हॅपी बर्थडे दिलीप प्रभावळकर सर. जसा हिंदी चित्रपट म्हटलं की बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना हा आयकॉनिक डायलॉग आठवतो, तसंच मराठी सिनेमा म्हटलं की प्रभावळकरांचा ओम भट स्वाहा हा डायलॉग आठवल्याशिवाय राहत नाही. झपाटलेला या चित्रपटाचा पहिलाच सीन, इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असलेला महेश कोठारे कुख्यात गुंड तात्या विंचूंच्या भूमिकेत असलेल्या दिलीप प्रभावळकरांवर हल्ला चढवतो. पोलिसांच्या हल्ल्यात तात्या विंचूला म्हणजे दिलीप प्रभावळकरांना गोळी लागते. अखेरचे श्वास मोजणारा तात्या विंचू मांत्रिकाने दिलेला मंत्र बाहुल्याच्या छातीवर हात ठेवून ओम भट स्वाहा म्हणतो आणि बाहुल्याच्या शरीरात प्रवेश करतो. तात्या विंचूचे खलनायकी पात्र असो किंवा लगे रहो मुन्ना भाई मध्ये संजय दत्तला अहिंसेचे धडे देणारे गांधीजी असोत, प्रभावळकरांनी जमीन आसमानाचा विरोधाभास असणारी ही पात्र नैपुण्याने साकारली. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपट सृष्टींमध्ये ज्या मोजक्या अभिनेत्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली त्यांच्यामध्ये दिलीप प्रभावळकरांचं स्थान अग्रणी आहे. केवळ चित्रपटातच नव्हे तर लेखन, नाटकांमधील अभिनय, दूरदर्शन मालिका या क्षेत्रामध्ये देखील प्रभावळकरांचे मोठं योगदान आहे. एका फार्मा कंपनीतील नोकरदार ते ज्येष्ठ अभिनेता असा प्रभावळकरांचा प्रवास थक्क करणाराच आहे. जैव भौतिक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या प्रभावळकरांनी नाटकाच्या माध्यमातून कला क्षेत्रात आगमन केल्यानंतर आपल्या नोकरीकडे पाठ फिरवली. एकामागून एक नाटकांमध्ये वेगवेगळ्या घडणीची पात्र साकारत त्यांनी आपल्या अंगी असलेले अभिनय नैपुण्य प्रेक्षकांपुढे मांडलं. प्रभावळकरांच्या नाती गोती, वासूची सासू, संध्या छाया, जावई माझा भला इत्यादी नाटकांमधील भूमिकांना प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. पुढे त्यांनी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. टिपरे आबा म्हणून प्रभावळकर घराघरात पोहोचले. अपना अपना स्टाईल, गुब्बारे, छोटा मुंह और बड़ी बात या हिंदी मालिकांमध्ये देखील प्रभावळकरांच्या भूमिका आहेत. चित्रपट, लेखन, छोट्या पडद्यावरील भूमिका, नाटकं अशा विविध कला क्षेत्रांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या एका अष्टपैलू अभिनेत्यास दैनिक प्रभातकडून 74व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.